लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बीजेपी एमएलसी और कोली महासंघ के अध्यक्ष रमेश दादा पाटिल ने आज अपना जन्मदिन बेहद सादगी भरे और जनसेवी उपक्रमों के बीच मनाया। तलौली आवास पर आयोजित कार्यक्रम के दौरान उन्हें राज्य भर से आए कोली समाज के प्रतिनिधियों, नवीन बईकरों और बीजेपी नेताओं ने जन्मदिन की शुभेच्छा दी। इस अवसर पर अरौली के विधायक गणेश नाइक और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भी उनके आवास पर जन्मदिन की शुभकामनाएं दी गईं। रमेश दादा पाटिल ने जन्मदिन पर मिले नवीन बईकरों के प्यार और सम्मान के प्रति आभार जताया और भरोसा दिलाया कि वे कोली समाज के उत्थान और उनकी समस्याओं के समाधान के लिए सदैव प्रतिबद्ध रहेंगे और अपने जनसेवी कार्यों को भी जारी रखेंगे। देखिए रिपोर्ट। कोली महासंघ के अध्यक्ष और बीजेपी विधायक रमेश दादा पाटिल का आज तलौली आवास पर जन्मदिन मनाया गया। सादगी भरे अंदाज में चले इस जन्मदिन कार्यक्रम में उन्हें राज्य भर से आए कोली समाज के तमाम नेताओं और प्रतिनिधियों ने बधाई दी। इसके साथ ही तमाम नवीन बईकरों, बीजेपी नेताओं और समर्थकों ने भी विधान परिषद के विधायक रमेश दादा पाटिल को पुष्पगुच्छ और यादगार उपहारों के साथ बधाइयां दी। इस अवसर पर बीजेपी विधायक निरंजन डावखरे, बीजेपी आईटी सेल के हेड सतीश निकम, उत्तर भारतीय मोर्चा के जिलाध्यक्ष राजेश राय, युवा नेता एडवोकेट चेतन पाटिल समेत तमाम पदाधिकारियों ने रमेश दादा पाटिल के योगदान और उनके जनसेवी कार्यों की सराहना करते हुए उनका गुणगान किया। आइए सुनाते उन्होंने क्या कुछ कहा। आज आम्ही इथे आदरणीय आमचे रमेश दादा पाटील कोळी महासंघाचे दैवत, आमचे देव, त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी आज इथे नवी मुंबईत आहे, त्यांच्या घरी आलेलो आहे। तरी दादांना आम्हा सर्व समाज बांधवाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। माननीय रमेश दादा हे आमच्या गरीब कोळी समाजावर फार लक्ष ठेवून आहे आणि सहकार्य करते, म्हणून आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी 400 किलोमीटरहून इथं आलेलो। मी इथं दादांचा वाढदिवस दादांना शुभेच्छा आलेलो इथं, कारण दादा नेहमीच 24 तास समाजाच्या कामासाठी प्रयत्नशील असतात, म्हणून त्यांना शुभेच्छा आलेलो आहे। आमचे कोळी समाजाचे नेते, कोळी हृदय सम्राट, आमचे सर्वांचे लाडके कोळी महासंघाचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार, आमचे सर्वस्वा, आज 15 सप्टेंबर रोजी रमेश दादांचा वाढदिवस असतो। संपूर्ण महाराष्ट्रभरात तो जल्लोषाने साजरा केला जातो, परंतु कोरोनाचे संकट असल्यामुळे मागच्या वर्षी आणि यावर्षीसुद्धा आम्ही काय असे मोठे कार्यक्रम केलेले नाही, पण सर्व जिल्ह्यांमध्ये जर आपण पाहिलं तर सोलापूर असू दे, मग धुळे असू दे, जळगाव असू दे, आमचं पुणा असू दे, मराठवाड्यातले आमचे 8 जिल्हे असू दे, उस्मानाबाद, लातूर, अशा सर्व जिल्ह्यांमध्ये विविध आरोग्य शिबिराचे कार्यक्रम, फळ वाटपाचे कार्यक्रम, कुठे शालेय साहित्याचे वाटपाचे कार्यक्रम, कुठं व्हीलचेअरचे वाटपाचे, गरजू लोकांना जी जी काय मदत करता येईल दादांच्या वाढदिवसानिमित्त ती ती आम्ही करत असतो। आज मुंबईला आम्ही तसं विशेषतः कोणाला बोलवलेलं नव्हतं, पण दादांवरती प्रेम करणारा महाराष्ट्रामध्ये खूपच समाज बांधव आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा नवी मुंबईतील आणि महाराष्ट्रातील प्रेम करणारे भरपूर लोक आहेत, ते आज इथे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचं खरंच मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो की करोनाचा काळ असला तरी ते आवर्जून त्यांच्या नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिले आहेत। त्यामुळे मी कोळी महासंघाच्या वतीने, पाटील परिवाराच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने, मच्छीमार सेलच्या वतीने सुद्धा त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि आभार मानतो आणि दादांना दीर्घायुष्य लागवो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। जिल्ह्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या आणि तुमच्याच आशीर्वादाने, प्रेमाने
भविष्यकाळात दादा एका वेगळ्या पदावर असतील अशी अपेक्षा करतो या वाढदिवसानिमित्त। यहां कई लोकोपयोगी उपक्रम भी चलाए गए और जरूरतमंद नागरिकों को मदद बांटी गई। इस अवसर पर रमेश दादा पाटिल ने नवंबईकरों, बीजेपी कार्यकर्ताओं और समर्थकों से मिले प्यार और सम्मान के प्रति आभार जताया। उन्होंने भरोसा दिलाया कि वे कोली समाज के कल्याण के साथ ही नवंबईकरों की समस्याओं के समाधान और उन्हें सहयोग देने के लिए प्रतिबद्ध हैं और अपने जनसेवी कार्यों को भी आगे जारी रखेंगे। आइए सुनाते हैं उन्होंने और क्या कुछ कहा। मी गेल्या दोन वर्षात माझा वाढदिवस साजरा केला नव्हता, कारण जे पूरग्रस्त होते, कोविडग्रस्त होते, त्यांना मी मदत करत होतो। परंतु ह्यावेळेस थोडासा कोविड कमी झाला आहे म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या कोळी बांधवांना, माझ्या जे सहकारी आहेत, माझे कोळी मच्छीमार भगिनी आहेत, त्यांची इच्छा होती की दादा यावर्षी आम्ही तुमच्याकडे येणार आहोत, तुमचा वाढदिवसाला शुभेच्छा देणार आहोत, म्हणून आपण ह्या वर्षी आम्हाला निश्चित आमंत्रण करा। आणि त्या हिशोबाने दरवर्षीप्रमाणे माझा वाढदिवस या पाटील हाऊसमध्ये करत असतो आणि मला शुभेच्छा देण्याकरता पश्चिम महाराष्ट्रातनं, मराठवाड्यातनं, औरंगाबादमधनं आणि उत्तर महाराष्ट्रातनं, कोकणामधनं सर्वे माझे मच्छीमार आणि माझे जेवढे बंधू आणि भगिनी आहेत माझ्या समाजाच्या, ते सर्व मला शुभेच्छा देण्याकरता इथे येत असतात। म्हणून त्यांच्या आग्रह खात्याने, त्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी मी इथे माझ्या घरी हा माझा वाढदिवस साजरा करत असतो। कोळी समाजाच्या जे काय प्रश्न होते, जे काय प्रश्न आहेत, जे काय प्रश्न येणार आहेत, त्याच्यासाठी मला माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यासाठी मला विधान परिषदेवर पाठवलं, मला आमदार म्हणून त्यांनी नियुक्ती केलेली आहे आणि त्याच्यात माझी जबाबदारी वाढलेली आहे की समाजाचे जे काही प्रश्न असतील, मग ते समुद्रकिनाऱ्यावरच्या मच्छीमारांचे असतील, मच्छीमार भगिनीचे असतील, ज्यांचे जाळ्यांचे काही प्रश्न असतील, घरांचे काही प्रश्न असतील आणि काही प्रश्न माझ्या अनुसूचित जमातीतल्या दाखल्याचे असतील, प्रमाणपत्राचे असतील, ते मी सोडवण्याचे प्रयत्न करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।